राष्ट्रवादीमध्ये कुरबुरी वाढले आहे। जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामधला विसंवाद जगासमोर आलाय। ईडीच्या चौकशीनंतर जयंत पाटील हे शरद पवारांच्या भेटीला गेले होते, त्यानंतर त्यांना सर्व नेत्यांचे फोनही आले होते, मात्र अजित पवार यांचा फोन न आल्याची माहिती त्यांनी दिली। त्यामुळे जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये विसंवाद आहे का असा प्रश्न निर्माण झाला। सगळेच महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांचे फोन आले, मी तेच नाव कोणाचं सगळ्यांनीच केले, हे आमचे सगळे मित्र आहेत वेगवेगळ्या पक्षातले, त्या सगळ्यांनी केले। पक्षाच्या अंतर्गत कोणाचं? आज सकाळी फोन आले। अजितदादांचा काय फोन आला? त्यांचा नाही आला। माझं याबद्दल एवढंच म्हणणं आहे की द्वेषभावनेतनं, राजकीय सूडबुद्धीतनं, काही वेगळ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये कुणाला बोलवण्यात येऊ नये। काही त्यांना कुठं एखादा क्लू मिळाला आणि त्याच्याबद्दल काही त्यांना नोटीस काढावी लागली तर तो काढण्याचा त्यांचा अधिकार आहे।